मी येऊ का? ये ना. मेघना, मला खूप भीती वाटते ग. काय झालं? राणे काकूंनी माझ्यासाठी एक स्थळ आणलंय. हो, माहितीये मला. माईंनी मला फोटो दाखवला त्या मुलाचा. सगळ्यांना आवडलाय तो, आणि एक दोन दिवसात तो भेटायला येणार आहे. मला कळत नाही ग मी काय करू. मेघना, आता फक्त तुम्ही दोघच मला वाचवू शकताय. आणि आदित्यने मला प्रॉमिस केलंय की तुम्ही दोघही माझ्या पाठीशी आहात. मेघना, तू मला नंबर देशील आदित्यचा? हो, देते ना. पण चित्रा, काय? नाही, काही नाही, देते. समजावणार होतं हिला, पण आदित्यचा आणि माझा मत बरोबर विरुद्ध आहे. हिच्या समोर त्याचं प्रदर्शन नको. आदित्यलाच माझं म्हणणं पटवून द्यायला हवं. नंबर काय तुझा? 7405. झाला सेंड. आलाय. थँक्यू. मी करते फोन त्याला. चित्रा, नाही, तू कर फोन त्याला, पण आत्ता नको. आत्ता तो बाईकवर असेल ना. एक तासाभरानं कर. बर. आदित्य, प्लीज, घाईघाईंनी कुठलाही प्रॉमिस देऊ नकोस तिला. प्लीज आदित्य. माई, माझा मोबाईल दे. हो ग बाई, मोबाईल नसेल जवळ तर श्वास घेता येत नाही ना तुम्हाला. बर, चित्राने फोटो बघितला का? आवडला का? काय म्हणाली बघून? मला तर बाई कळलंच तिच्याकडे बघून. म्हणजे? म्हणजे ग, 2 मिनिटं ती त्या फोटोकडे बघतच बसली नुसती. हो अग, म्हणजे याचाच अर्थ तिला फोटो आवडला. तसं नव्हती ग बघत त्या फोटोकडे. म्हणजे ना, त्या फोटोकडे ती बघते असं मला जाणवलंच नाही. काय म्हणता ना तुम्ही ते आरपार? हा, काय ते एकदम आरपार बघत होती त्या फोटोकडे. म्हणजे असं मला तरी वाटलं बाई, नसेलही कदाचित. अगं कसंय माई, जेव्हा आम्ही तिला अपेक्षा विचारल्या ना, तेव्हा सुद्धा ना ती असंच काहीतरी करत होती. हे जरा विचित्रच आहे, नाही का? नाही ग, तसं नाही म्हणणार आपल्याला. अगं कितीही म्हटलं तरी आपण परकेच ना तिच्यासाठी. स्वतःच्या घरी वेगळं असतं ग. आपल्या आवडीनिवडी, आपल्याला काय हवंय नकोय हे अगदी बिनदिक्कतपणे सांगतो आपण. पण इथे तिला अवघडल्यासारखं वाटणारच ना ग. अगं पण आता राणे काकूंना काय सांगू? त्या तर म्हणत होत्या ना मुलाकडचे लगेचच भेटायला येत आहेत म्हणून. राणे काकूंना इतक्यात काहीच सांगू नकोस. त्यांना म्हणावं जरा थांबा. हे बघ, नेहमीप्रमाणे आपण संध्याकाळी सगळेजण बसू, जरा बोलू. मग चित्रालाही विचारू तिला आवडलाय की नाही ते मुलगा. तिला आवडला नसला म्हणजे अगं संसार तिला करायचा आहे, त्यामुळे तिला काय वाटतं ना हे जास्त महत्वाचं आहे. राणे काकूंना म्हणावं रात्रीपर्यंत आम्ही तुम्हाला कळवतो त्या मुलाला भेटायचं की नाही ते. तोपर्यंत घाई करू नका. थांबा म्हणावं जरा. बरं, चल गेले. मी फोन घेतलास का? घेतला घेतला.